आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. शासकीय योजनांचा डिजिटल फलक ग्रामपंचायतीमध्ये लावा, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना ग्रामस्थांना ग्रामपंचायतकडून कोणता लाभ घेता येतो याची माहिती नाही, त्यामुळे या योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. ग्रामपंचायतीकडून 101 योजना आहेत, पण माहिती अभावी, तसेच ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना कोणत्या योजना आहेत असा डिजिटल बोर्ड ग्रामपंचायतमध्ये नसल्यामुळे लोकांना माहीत होत नाहीत. लोकांना फक्त ग्रामपंचायतमधून घरकुल मिळते एवढंच माहीत आहे, त्यामुळे ग्रामपंचायतांकडून कोणत्या योजना ग्रामस्थांना गावकऱ्यांना घेता येतील असा डिजिटल फलक मोहोळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आले पाहिजेत. हर घरापर्यंत शासकीय योजनेचा लाभ कसा देता येईल यासाठी सीईओ साहेबांनी व गटविकास अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे. महात्मा गांधीजींनी या खेड्याकडे चला असा संदेश दिला. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे पूर्ण झाले तरी लोकांना शासकीय योजनांची माहिती होत नसेल तर याचा विचार आपण केला पाहिजे, असं देखील यावेळी या संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे, तालुका कार्याध्यक्ष अनिल पाटील, संपर्क प्रमुख नानासाहेब खांडेकर, प्रसिद्धी प्रमुख विशाल माशाळ, उपाध्यक्ष नाना ननवरे, युवक तालुका उपाध्यक्ष भूताशुद्ध ममणे, शरद बारडोळे, गणेश बळवंतराव, सावळाराम जावळे, अमोक्षिद्ध सुतार सोमनाथ नवरत्रे उपस्थित होते. प्रहार संघटना तालुका अध्यक्ष मोहोळ. आत्ताच आम्ही मोहोळचे गटविकास अधिकारी आनंद मिरगिरे साहेब यांच्यासोबत एक मीटिंग करून त्यांना असे पत्र दिलेलं आहे की शासनाच्या काही योजना आहेत ती प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असा एक डिजिटल बोर्ड लावावा, म्हणजे जे शासनाची योजना आहेत ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या जातील, असा एक डिजिटल बोर्ड लावा असं एक निवेदन दिलेलं आहे आम्ही. धन्यवाद. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.